सुप्रभात मित्रांनो, ट्रायकर्पण यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी परत पालघर रिजनलाच आहे, एकदम गुजरात बॉर्डरच्या जवळच आहे. म्हणजे आज जो मी ट्रॅक करणार आहे त्याच्या मागे गुजरात आहे. सो अशा ट्रॅकवर चाललो आहे मी. गडाचं नाव आहे गंभीरगड आणि शक्यतो इथे जास्त लोक येत नाही, त्यामुळे आम्ही इथे आज आलो आहे. वेदर तसं ठीक आहे, ह्युमिड आहे खूप, पण पाऊस नाही आहे आणि ऊन पण नाही आहे, त्यामुळे ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे बरं आहे ते. म्हणजे उगाच पावसाने मग फोटोज काढता येत नाहीत आणि ऊन असेल की मग जरा त्रास पण होतो. इथे जास्त कोणी येत नसल्यामुळे ना रूट अगदी वेल मार्क नाही आहे. आमचा सुरुवातीचा काही वेळ रूट शोधण्यातच गेला आणि आता पण आम्ही शुअर नाही आहोत की आम्ही रूट वेल मार्क नसल्यामुळे आम्हाला अजून रूट मिळालेला नाही आहे, मेन रूट मिळालेला नाही आहे. सो तरी आम्ही डोंगराकडे अप्रोच करतो आहे, ट्राय करतो आहे की रूट लागतो की नाही. एका गावातल्या बाईने आम्हाला थोडंसं डायरेक्ट केलं, सो त्यानुसार आम्ही चाललो आहे. सो बघतो आता राईट रूट लागला की सांगतो. सो आम्ही ट्रॅक बरोबर 9:30 चालू केला आहे. सकाळी लवकर निघालेलो 6:00 आसपास घरातून. नेहमीप्रमाणे घोडबंदरला ट्रॅफिक होतं, त्यामुळे थोडासा उशीर झाला, पण ठीक आहे, इट्स पार्ट अँड पार्सल. आणि आता 10:15 वाजलेत, पहिला अर्धा तास रूट शोधण्यात गेला आणि आता आम्हाला जरा वाटतंय की हा प्रॉपर रूट आहे. सो आता बघू किती वेळ लागतो वर पोचायला. इथं समोर मस्त ऊन पडलेलं आहे आणि इथं पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे. वरती गेल्यावर व्ह्यू दिसला पाहिजे, बाकी ढगाळ हो किंवा काही हो चालेल. सो हा बघा, आता एकदम मस्त व्ह्यू मिळतोय गंभीरगडचा. हे बघा जबरदस्त, आणि ते डाईक्स आहेत वरती जे आहेत ना, ते डाईक्स आहेत. एकदम वेगळा फॉर्मेशन आहे, जनरली या पट्ट्यात दिसत नाही. सो थोडं पिक्युलर आहे. सो तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी ट्रेल आहे आणि मगाशी स्टीप चढाई होती, आता परत ग्रॅज्युअल चढाई आहे आणि पुढे गेल्यावर बघू काय होतं. पण चांगलंच ऊन पडलं आहे, त्यामुळे आता घामाच्या धारा सुरू झाल्यात. मस्त 15-20 मिनिट ब्रेक घेतला, हवा येत होती त्यामुळे आरामात बसलो, थोडा गप्पा मारल्या, आता परत वरती जायला निघालो. तसा गंभीरगड बघायला गेला ना तर एकदम अलिप्त किल्ला आहे, आजूबाजूला तुम्हाला एकही किल्ला दिसणार नाही. हां, पण इथूनच ज्वाहर जवळ आहे, सापुतराची रांग पण जवळ आहे, पण दिसत नाही. आता बघू वरती गेल्यावर दिसतं की नाही, वेदर कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे, पण जनरली दिसत नाहीत. आणि हा बघा काय उत्तम नजारा आहे, इथे एक झेंडा दिसतो आहे. आता खडकाळ वाट सुरू झालेली आहे, 3-4 दिवसापासून पाऊस नाही पडला आहे, त्यामुळे वाट बऱ्यापैकी सुखी आहे. आणि आता तर ऊनच पडलं आहे.
ऊन आलेलं आहे, पण फोटोग्राफीसाठी मस्त लाईटिंग आहे. थोडीशी एक हलकी लेअर आहे क्लाउडशी, आणि क्लाउड्स मूव्हसुद्धा होत आहेत, त्यामुळे उत्तम फोटोग्राफी होते. तुम्हाला माझे फोटोज बघायचे असतील तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, @travelkarpranav. सो तिथे माझे तुम्ही फोटोजही बघू शकता. चला वरती जातो. हे बघू शकता तुम्ही दगडं, डाईक्स येते बेसिकली. गंभीरगडवर आम्ही आज 5 जण आहोत, त्यामुळे एकदम मस्त वाटते, निवांत वाटते. हल्ली तुम्ही व्हिडिओज बघितलेच असतील गर्दीतल्या ट्रॅक्सचे. थोडंसं मी म्हणेन, हे जे गर्दीतले किंवा पॉप्युलर ट्रॅक्स असतात ना, हे पावसाळा गेल्यावर करायचे, विंटर्समध्ये करा किंवा उन्हाळ्यात करा, आत्ता हे असे किल्ले करा, त्यामुळे तुम्हाला एक ऑथेंटिक एक्सपिरियन्स मिळतो, मजा येते. समोरच आता किल्ल्याचे अवशेषसुद्धा दिसत आहेत. हे बघा, हे किल्ल्याचे अवशेष वाटत आहेत. बघूया वरती जाऊनच. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे. सगळे पुढे गेलेत, मी टाइमलॅप्स काढण्यासाठी थांबलेलो, पण इतकं शांत आहे इथे, काही विचारू नका. पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला म्हणतात ना, ते कम्प्लिटली निसर्गाचा आवाज आहे. एक बुरुज दिसतोय बघा, हा एक बुरुज आहे. विक्की मस्त निवांत झोपलेला. खरंच 15-20 मिनटं इथे रिलॅक्स करण्यासारखीच जागा आहे. वारा सुटला आहे चांगला, त्यामुळे मस्तच वाटतंय. चल ये विक्की. हा आरामात. सो इथे एक छोटीशी केव्ह आहे. इथे समोर नारळ खूप दिसतात, मला माहिती नाही. हां, इथे एक छोटं मंदिर आहे, इथे तुम्ही बघू शकता. कोणीतरी रात्रसुद्धा काढली आहे. ज्या प्रकारे धूर येतो आहे, म्हणजे नक्कीच कालची रात्र कोणीतरी इथे काढलेली आहे. आणि असाच एक दगड ना बरोबर घनगडला पण पडलेला आहे. तो ॲक्च्युली आयकॉनिक प्लेस आहे, बऱ्याच जणांचे फोटोजसुद्धा आहेत. माझाही ब्लॉग आहे घनगडवर, तैलबैला घनगड सुधागड आणि काही घाटवाटा, याच्यावर एक माझा ब्लॉग आहे, नक्की बघा, आवडेल. आणि ही पण एकदम तशीच आहे, फक्त मधली जी गॅप आहे ती घनगड एवढी नाही आहे, एवढीच एक छोटी गॅप आहे. घनगडला जरा गॅप बेटर आहे, आणि मागचा व्ह्यू पण दिसतो त्याच्यातून, त्यामुळे अजून मस्त वाटतं. सो असं झालं की आम्ही ना या पिनॅकल्सच्या या बाजूने जायचा प्रयत्न करत होतो. कैलेशातही एकदा गेलेलं, ते 2 प्रॉब्लेम्स आहेत. एका रूटवर खूप मधमाशा होत्या, एकदम कमी हाईटला होत्या, आणि दुसऱ्या रूटला खूपच जास्त शेवाळं झालेलं आणि दगडी पण पडली होती. सो आम्ही आता हा मार्ग यूज करतो, जो याच्या राईट बाजूला आहे. इथे तुम्हाला बुरुज दिसतो, तिथून आहे. सो मस्त बुरुज दिसतोय. सो आता आम्ही किल्ल्याच्या एका टोकाला आहोत, मागे तुम्ही बघू शकता, आणि दुसरा टोक तिथे आहे. हा असा पूर्ण किल्ल्याचाच भाग आहे. खाली झेंडा आहे आणि खाली पाण्याचा टाका आहे. सो आम्ही तिथे जातो आहे आता. आधी वाजलेत दुपारच्या 12:15. आम्ही खूप टाइमपास आणि फोटोग्राफी करत आलेलो. टाइमपास नाही केला तर मोस्ट प्रॉब्ली इथपर्यंत तुम्ही 2 तासात पोहोचाल. सो आता आम्ही
बरोबर तो भरूचा वरचा जो सेक्शन आहे ना तिथे पोहोचलोय. वाह मस्तच वाटतंय. आता ड्रोन पहिला टोकापाशी बसलेलो, कलिंगड खाल्ला, पुरणपोळ्या खाल्ल्या आणि आता आम्ही निघतोय. आता जाऊ आम्ही तिथे दुसऱ्या टोकाला आणि पाण्याचं एक टाकं आहे ते इथे आहे आणि अजूनही इथून दिसतंय खालच्या बाजूला, इथे पण एक पाण्याचं टाकं आहे. फोटो टाकतो मी त्याचा. चलो लेट्स गो टू दॅट पॉईंट. सो काही वेळापूर्वी आम्ही इथे होतो त्या कोपऱ्यावर आणि हा दुसरा टॉप आहे, म्हणजे तो जो टोक आहे तो दुसऱ्या बाजूला आहे पण हा त्याच्यावरचा पोर्शन आहे जिथे तुम्ही चालू शकता. हा बघा इथून दिसतोय हे दुसरं टोक आहे. हा बघा हा पण बुरुजच वाटतोय. इथे एक मंदिर सुद्धा आहे. सो इथे एक अजून दुसऱ्या टोकाला ना मंदिर सुद्धा आहे आणि अशा प्रकारे आम्ही दुसऱ्या टोकाला पोहोचलेलो आहोत. खूप मस्त वाटतंय. वाह आता ड्रोन उडवायची तयारी चालू आहे आणि बघू शकता आम्ही मगाशी तिथे होतो, इथून असे गेलो, इथे खाली उतरलो, जंक्शन आहे आणि वर आलो. जाताना इथे जो जंक्शन आहे दिसतोय ना तिथून खाली जाऊ आणि बरोबर याच्या खाली एक बरोबर या डोंगराच्या खाली एक पाण्याचा टाका आहे तो तिथे जाऊ आणि मग डिसेंडला सुरू करू. हा बघा दरवाजा दिसत असेल तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली. सो हा दरवाजा असणार जेव्हा आम्ही मागून यायचा प्रयत्न करत होतो ना, तर हा जुन्या काळचा दरवाजा असेल. दरवाजा काही आता ठीक नाही आहे येण्यासाठी, त्यामुळे तो ॲक्सेसिबलच नाही राहिला दरवाजा. सो या किल्ल्यात एक भारी आहे, सगळीकडून तुम्हाला जंक्शन पॉईंट्स आहेत, सगळीकडून तुम्हाला जायला कनेक्टिव्हिटी आहे, डिफरंट लेवल्सवर कनेक्टिव्हिटी आहे. जसे त्या पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकाच्या पायथ्याला जाण्यासाठी तुम्हाला ही लेवलची एक कनेक्टिव्हिटी, या लेअरची एक कनेक्टिव्हिटी आहे आणि जर तुम्हाला वरतून जायचं असेल तरीही कनेक्टिव्हिटी आहे आणि जर वरच्या ट्रेलवरून तुम्हाला खालच्या ट्रेलला यायचं असेल तरी ही ट्रेल आहे. सो इथून मी जाणार पुढे पाण्याच्या टाकाकडे आणि बरोबर ते दुसऱ्या टोकाच्या खाली आहे आणि हे ते पहिलं टोक. आता जाताना आम्ही परत इथून असे सरळ जाऊ.
मग अशी वरती जाताना इथूनच मध्ये एक लेफ्ट होता, तिथून आम्ही वर गेलेलो त्या खिंडीपाशी आणि मग तिथे गेलेलो. त्याच्यानंतर असेच येलो आणि पूर्ण या दुसऱ्या टोकापर्यंत वरच्यावरच गेलेलो. सो हे एक चांगलं आहे या गडाचं. सो तुम्हाला जास्त वळसे घालायला लागत नाही. सो पाण्याची जी टाकी आहे त्याची परिस्थिती तर तुम्ही पाहिलीच, पण तरी काही लोक पाणी भरत होते. माझ्या मते इमर्जन्सीमध्ये ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि आता आम्ही डिसेंड करायला सुरू करू, त्या पिनेकल्सच्या पुढच्या बाजूला जाऊ आणि तिथून पटापट डिसेंड करू. होपफुली 1.5-2 तासात आम्ही डिसेंड करू. लाखा असा ट्रॅव्हल्स मारायचा पूर्ण आणि मग त्याच्या मागून जाऊन फिरून खाली डिसेंट. सो आम्ही परत पहिल्या टोकापाशी आलेलो आहो आणि आता जाऊ थोड्या वेळात. 3:50 वाजले. काय मस्त वेदर झालं आहे, ब्लू स्काय दिसतो आहे, क्लाउड्स दिसत आहेत आणि अधूनमधून सूर्य येत आहे. मस्तच ट्रेक झाला. सो आता आम्ही ऑलमोस्ट रस्त्यापर्यंत पोचतो आहे. सो मी व्हिडिओ आता इथेच कम्प्लीट करतो आहे, कारण का बॅटरी पण लो आहे, त्यामुळे व्हिडिओ इथेच कम्प्लीट करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल दॅन बाय बाय अँड टेक.